जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेच्या वतीनं कसबा बावडा मलनिसारण प्रकल्प परिसरात आज आजी माजी महापौरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यामध्ये तबोबिया स्पॅटोडिया अर्जुन मुचकुंद वड पिंपळ यासह विविध प्रकारच्या झाडांच्या जातींचा समावेश आहे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात आली आहे त्याअंतर्गत शहरात अकरा हजार वृक्ष लागवडीचं नियोजन करण्यात आलंय ओपन स्पेस झूम प्रकल्प आणि मलनिस्सारण केंद्र पुईखडी उद्यानं तसंच रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावली जाणार आहेत त्या अंतर्गत आज झूम प्रकल्पाजवळ वृक्षारोपण करण्यात आलं कंपनीचे हेमंत काशीद यांनी सांडपाणी प्रक्रिया केंद्राची माहिती दिली संचालक समीर रेगे यांनी कचरा विलगीकरण प्रक्रिया तसंच ऊर्जा निर्मिती याबाबत माहिती दिली आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी म्हणाले पर्यावरण दिनानिमित्त महानगरपालिकेचे पदाधिकारी माजी महापौर आणि नगरसेवकांना एकत्र आणले शहरातील स्वच्छता अभियानाला सर्वांचाच पाठिंबा मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं माजी महापौरांच्या वतीनं बोलताना ॲडव्होकेट महादेवराव अडगुळे यांनी पाण्याचं नियोजन करणं आवश्यक असल्याकडे लक्ष वेधलं सार्वजनिक हिताच्या कार्याला नेहमीच आमचा पाठबळ राहील असंही त्यांनी नमूद केलं यानंतर आजी माजी महापौरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी मधुरी छत्रपती अशोक जाधव अभिजित चव्हाण राजसिंह शेळके सत्यजित कदम संदीप नेसदार नगरसेविका माधुरी लाड स्वाती येवलुजे पूजा नायकनवरे सुरेखा शहा अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर उपायुक्त मंगेश शिंदे आरोग्याधिकारी दिलीप पाटील माजी महापौर राजू शिंगाडे शिरीष कणेरकर दीपक जाधव मारुतराव कातवरे वंदना बुचडे प्रतिभा नाईकनवरे अशी विनी रामाणे शोभा बोंद्रे अनिल चौगुले क्रीडाईचे अध्यक्ष राजू पारिक विद्यानंद बेडेकर आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे बाळ पाटणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते